नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मला आनंद होतो आहे, कारण सकाळी ज्या ज्या शेअरची आपण चर्चा केली होती ते शेअर सगळे आज चांगले चालले. इंट्राडे सगळ्यांचा व्यवस्थितही झाला असेल आणि काही काही शेअरमध्ये तर कधीही तुम्ही शिरलात तरी तुम्हाला प्रॉफिट मिळवता आलं असेल. विशेषतः HEG आणि ग्रॅफाइट इंडिया हे दोन्ही शेअर आज चांगले चालले. आज एक गोष्ट मला जाणवली की बऱ्याच जणांना मी सकाळी व्हिडिओ देते हे अजूनही माहीत दिसत नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना सांगा की संध्याकाळसारखाच सकाळी व्हिडिओ दिला जातो आणि तो आपल्या मागणीनुसार दिला जातो आहे. आजी त्यांच्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून देत आहे आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतो आहे, तर आपण फायदा करून घेतला पाहिजे. होलसेल महागाईचे आकडे आले 8.39 एवढी, WPI चा रेट आला. पूर्वीचा हा रेट 10.70 होता आणि त्याचप्रमाणे किरकोळ महागाई म्हणजे CPI 6.77 एवढा आला आणि पूर्वीचा तो 7.41 एवढा होता. हे दोन्ही आकडे ऑक्टोबरसाठी, म्हणजेच महागाई कमी झाली आहे हे एक कारण उद्या मार्केट तेजीत राहण्याचं असेल. पण त्याचबरोबर OPEC ने क्रूड डिमांडचे जे आकडे होते 22-23 ते कमी केले. ती मागणी 1 लाख बॅरल पर डे कमी राहील असं OPEC चं म्हणणं आहे. कोल इंडियाने 15 रुपये डिव्हिडंड दिला आहे, पण त्याची रेकॉर्ड डेट 16 नोव्हेंबर ही आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा रिझल्टही चांगला लागला, त्यांनी 20 रुपये डिव्हिडंड दिला आणि तो डिव्हिडंडसाठी 21 नोव्हेंबर रेकॉर्ड डेट आहे, त्यामुळे 21 नोव्हेंबरपर्यंत तुमचे शेअर डीमॅट अकाउंटला जाऊ शकतात. ग्लेनमार्कचा रिझल्ट चांगला आला, त्यांचा मुख्य म्हणजे इंडियन व्यवसाय सुधारला. फोर्टीसचाही रिझल्ट चांगला आला, त्यांचा ऑक्युपन्सी रेट जो होता तो सुधारला. FIIsनी 1,089 कोटी एवढी खरेदी केली आहे आणि DIIsनी 47 कोटी एवढी खरेदी केली आहे. दोघांचीही खरेदी असल्यामुळे उद्याच्या मार्केटला याचा चांगला परिणाम होईल. आजपासून Keystone रियालिटी म्हणजेच रुस्तुमजी हा IPO सुरू झाला आहे. हा 514-541 एवढा याचा प्राईस बँड आहे. 27 शेअरचा लॉट आहे. 14,607 रुपये भरावे लागतील आणि असे टोटल 2 लाखाचा जर अर्ज केलात तर 13 लॉट तुम्हाला भरायला लागते. या रुस्तुमजीचा 38.7 एवढा PE आहे आणि EPS म्हणजे अर्निंग पर शेअर 17.96 एवढा आहे. ग्रासिमचा रिझल्ट चांगला आला, म्हणजे रिझल्ट तर चांगला दिसतच होता आणि परत 88 कोटी वन टाईम लॉस असल्यामुळे तो जर लॉस त्याच्यात मिळवला तर आणखीनच चांगला रिझल्ट आहे असं जाणवलं. आज AM नाईक प्रेस कॉन्फरन्स करणार होते म्हणूनसुद्धा मी उशिरा व्हिडिओ दिला संध्याकाळचा आणि ONGCच्या रिझल्टसाठी मी थांबले होते, पण ONGCचा रिझल्ट अजूनही आला नाही आणि
एम नाईकांचीसुद्धा प्रेस कॉन्फरन्स ऐकायला मिळाली नाही. एल टी आय आणि माइंडट्री यांचं जे मर्जर आहे ते पूर्ण झालं या संदर्भात ती प्रेस कॉन्फरन्स होती. त्याचं नवीन नाव आता एल टी आय माइंडट्री असं पडेल. आणि मार्च 2023 जो निफ्टीचा रिव्ह्यू घेतला जाईल या रिव्ह्यूमध्ये हा शेअर निफ्टीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. माइंडट्रीच्या 100 शेअरला एल टी आयचे 73 शेअर दिले गेले होते. ही ऑक्टोबरमध्ये ही मर्जरची घोषणा झाली होती. पतंजलीचा रिझल्ट खूप असा चांगला नाही आला, कारण त्यांनी सांगितलं की खाद्यतेलामध्ये बरीच व्हॉलेटिलिटी होती, त्याच्या किमतीमध्ये ऑपरेटिंग कॉस्ट त्यांची वाढली, फूड पोर्टफोलिओमध्ये त्यांनी वाढ केली आहे. हिंदाल्कोचा रिझल्ट चांगला आला. ते म्हणत आहेत काय की Q3 महागाई कमी होईल, कोल आणि नैसर्गिक गॅसच्या किमतीसुद्धा कमी होतील, ॲल्युमिनियम कॉपरला मागणी वाढेल आणि कर्जसुद्धा ते किमान स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न हिंदाल्को करेल असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त एकच अडचण आहे आता की रशियाच्या ऑइलवर प्राईसची बंधनं किंवा प्राईस कॅप लावली जाणार आहे, तर त्याविषयी काय होत आहे याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. व्होल्टाजनी डेन्मार्कमधल्या वेस्टफ्रॉस्ट सोल्युशनबरोबर बायोमेडिकल रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन यासाठी करार केलेला आहे. आज ITDCचा रिझल्ट चांगला लागला. भारत फोर्डचं प्रॉफिट कमी झालं पण उत्पन्न वाढलं, मार्जिनही कमी झालं. लक्षात राहण्यासारखा रिझल्ट शक्ती शुगर आणि JTEKTचा लागला. JTEKTला तर मार्केटनी चांगला रिस्पॉन्स दिला. ॲबॉटचा रिझल्ट चांगला आला. AIA इंजिनिअरिंगचा रिझल्ट खूपच सुंदर आला. हुतात्मा की PPL किंवा हुतात्मा की इंडिया ही तोट्यातून फायद्यात आली. ॲस्ट्रलचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला आला नाही, तर त्यांनी सांगितलं की PVCची किंमत आता काही दिवस पडत राहील, पण प्लंबिंगचं काम मात्र उत्पन्न त्यांचं प्लंबिंगचं वाढलं आहे. ते आता पेंट व्यवसायातही उतरलेत, त्यामुळे हळूहळू प्रगती होईल. फ्लॅगशिप ब्रँडसाठी मागणी चांगली आहे. मावाना शुगरचा काही रिझल्ट चांगला आला नाही. इमामी पेपरचा मात्र प्रॉफिट वाढला, उत्पन्नही वाढलं. भारत बिजलीचा रिझल्ट चांगला आला, मार्जिन वाढलं, त्यांचं प्रॉफिट वाढलं. बामर लॉरीचाही रिझल्ट चांगला आला. असेच उद्या पुष्कळ रिझल्ट येतील. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. पण तुम्हाला सकाळी लवकर व्हिडिओ देण्यासाठी मला पुष्कळ ॲडजस्टमेंट करायची असते, त्यामुळे तुमच्या मित्रमंडळींना आवर्जून सांगा आणि सकाळच्या व्हिडिओचा फायदा करून घ्या, एवढीच माझी विनंती आहे. नमस्ते.